मला तुमची माफी मागायची. काय बोलताय तुम्ही, म्हणजे कशाबद्दल? त्या दिवशी जो प्रकार घडला त्याबद्दल. माझ्या बहिणीने मला सगळं सांगितलंय. अप्पूचा गैरसमज झाला होता. आमची जेवण करणारी जेव्हा मावशी आहेत ना, त्या घरी त्याच वेळेला येतात. आणि नेहमीप्रमाणे अप्पूची सवय आत्मस्थी ओरडते, दरवाजा उघडा आहे, आत या. त्यानंतर सुद्धा बेल वाजत राहिली, त्यामुळे ती चिडून गेली आणि तिने काठी उगारली. असंच ना? अहो ठीक आहे. नाही नाही, तिने आपल्यावर काठी उगारली काय, किंवा त्या कामवाल्या काकूंवर काठी उगारली काय, मुद्दा तो नाहीच आहे. असं कोणावर काठी उगारणं हे चुकीचं आहे ना? काही चुकीचं नाहीये. एखाद्या माणसाला एकदा, दोनदा, दहादा, शंभर वेळा सांगून सुद्धा कळतच नसेल तर त्याला असंच समजून सांगायला लागतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, अगदी चुकीचं नाहीये. तुम्हाला चुकीचं म्हणतोय. हे बघ, ही अपूर्वा वर्तक कधीच काहीच चुकीचं वागत नाही. बघितलं? ज्या माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीवच नाहीये, तिथे माफी मागणं वगैरे फार दूरचं झालं. माफी? मी कशाला मागायची तुझी माफी? मी अजिबात माफी मागणार नाही. तुझ्याकडनं मी अपेक्षाही करत नाही. दादा अप्पू जाऊ द्या ना, झालं गेलं गंगेला मिळालं. हा आपण नव्याने सुरुवात करूया. तुम्ही सगळे एकदा आमच्या घरी या ना. तुम्ही फक्त बोलवा, आम्ही आलोच. आणि लवकरच तशी संधी चालून येणार आहे. पण त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल ना. कधी करू फोन? अपॉइंटमेंटची काय गरज आहे हो, मी एवढं आग्रहाचं निमंत्रण करतोय तुम्हाला. नाही नाही, तरी सुद्धा तुम्हाला फोन न करता तुम्हाला असं भेटायला येणं बरोबर नाही असं ऐकलंय आम्ही. नाही चालत. हे काय बोलतीयस? तूच ठरवलं ना ह्या सगळ्या गोष्टी. तूच म्हणतोस ना सगळ्यांना मला अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटायला यायचं नाही म्हणून. आणि हे बघ, मी एखाद्या अनोळखी माणसाला घरात घेतलं तर ते बरोबर आहे का? मुळीच नाही. पॉइंट आहे बोलण्यामध्ये. आणि किती रिस्की आजकाल. एक्झॅक्टली, आजकाल असं बेसावत राहून नाही चालत, काळजी घ्यावीच लागते. अच्छा, म्हणजे घरी आलेल्यांना काठीनं झोडपून काढायचं असंच ना? आता ओळखतो ना आपण. आणि आता आम्ही सगळे तुला अनोळखी कुठे आहोत? आणि आमची प्राची आणि तू एकाच कॉलेज मध्ये आहात ना, तिच्या तुझी ओळख झालीच असेल ना नेवानं, हो ना? मी काय फारशी जायचे नाही कॉलेजला, पण आता झाली ना ओळख. ओळख झाली ना, आणि इतरांची सगळ्यांशी ओळख झाली आहेच.